नमस्कार मित्रांनो, आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी ह्या ऑनलाईन केल्या जात आहेत. ज्याप्रमाणे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यावर वेगवेगळे वस्तू आपण खरेदी करत असतो, त्याचप्रमाणे जर समजा एखाद्या इमर्जन्सीच्या वेळेस रक्तदान करणारा भेटला तर किती बरे होईल. आणि हो, आता हे शक्य आहे. हा व्हिडिओ मी कोणत्याही ॲपचा किंवा वेबसाईटचा प्रचार किंवा प्रसार करण्यासाठी बनवत नाही, तर एखाद्या व्यक्तीला इमर्जन्सीच्या वेळेस रक्ताची आवश्यकता पडल्यास त्याचा जीव वाचावा किंवा त्याची ती गरज पूर्ण व्हावी यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, आज जवळपास सर्वांच्या जवळ स्मार्टफोन उपलब्ध झालेले आहेत. एखाद्या वेळेस इमर्जन्सी उद्भवल्यास व आपणास रक्ताची गरज भासत असल्यास ऐनवेळी रक्तदान करणारा व्यक्ती सहजासहजी भेटत नाही. यावेळी काय करावे हा प्रश्न उपस्थित राहतो. त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन ब्लड हा शब्द टाईप करावा. त्यानंतर सर्च करावे. सर्च केल्यानंतर आपणास फ्रेंड्स टू सपोर्ट डॉट ऑर्ग अशा प्रकारचे ॲप्लिकेशन आपल्यास उपलब्ध होईल. त्यावर इन्स्टॉल करावे. हे ॲप्स 3.43 MB दिसते. सध्या इन्स्टॉल होत आहे ॲप्लिकेशन. थोडासा वेळ घेत आहे, कदाचित माझा नेट स्लो असेल. इन्स्टॉलिंग होत आहे. ओके, त्यानंतर आपणास हे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. याला ओपन करू ता. ओपन व्हायला थोडासा वेळ लागत आहे मित्रांनो. यानंतर आपणास ज्या ब्लड ग्रुपची आवश्यकता आहे त्या ब्लड ग्रुपवर क्लिक करावे. उदाहरणार्थ मला बी पॉझिटिव्ह या रक्तगटाची आवश्यकता आहे, तर मी बी पॉझिटिव्ह या रक्तगटाला सिलेक्ट करतो. त्यानंतर आपणास आपला देश निवडायचा आहे. देश निवडल्यानंतर त्यानंतर आपल्याला आपले राज्य निवडावे. त्यानंतर आपला जिल्हा. परभणी जिल्हा निवडल्यानंतर आपल्या जिल्ह्यातील जेवढे तालुके असतील तेवढे तालुक्याची यादी येते. त्या यादीतील आपला तालुका निवडावा आणि सर्च या बटनवर क्लिक करावे. यानंतर आपणास आपल्या तालुक्यातील जेवढे काही रक्तदान करणारे व्यक्ती आहेत त्यांची यादी प्राप्त होईल. या यादीवर ज्या व्यक्तीचे आपल्याला रक्त घ्यावायचे आहे त्या व्यक्तीच्या नावावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर आपणास त्या व्यक्तीला आपण कॉल करू शकतो, मेसेज करू शकतो किंवा रिपोर्ट करू शकतो. तर मित्रांनो, कॉल करून आपण त्या व्यक्तीला रक्ताची मागणी करू शकतो. तो उपलब्ध झाला नसल्यास आपण दुसऱ्या व्यक्तीकडे वळावे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आपण कॉमेंट बॉक्समध्ये कळवावे. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, शेअर करायला तर अजिबात विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. धन्यवाद मित्रांनो.